नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काव्य अंकुर हे जे काही आपलं दुसऱ्या सत्रासाठी जे काही संपादित पुस्तक जे काही आहेत, या संपादित पुस्तकाच्या चार कविता आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतरची पुढची आपली जी काही कविता आहे ती आहे माय, आणि कवी आहे वामन निंबाळकर. विद्यार्थी मित्रो, नवा शिपाई माणूस वेदा आदी होतास तू, या ज्या काही कविता आपण पाहिल्या, या सर्व कविता ज्या काय त्या सामाजिक कविता आहेत. तसं माय ही जी काही कविता आहे सुद्धा एक सामाजिक जीवनाचं चित्रण करत असताना, आतापर्यंत अनेक साहित्यिकांनी आईविषयी लिहिलेलं आहे. माय शब्द आपल्या खानदेशामधला जरी रूढ शब्द जरी असला तरी आईबद्दल मायबद्दल अनेक साहित्यिकांनी वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलेलं आहे. साने गुरुजींची श्यामची आई हे जे काही आत्मचरितात्मक जे काही पुस्तक जे काय ते अतिशय प्रसिद्ध आहे. आणि म्हणून साने गुरुजी म्हणतात की मला जे काही घडवलं ते माझ्या आईने घडवलेलं आहे. प्रत्येक तरुणाने ते आत्मचरित्र वाचलं पाहिजे. त्याच्यातून आईची महती, आईची महानता त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आहे. यशवंत सारखा कवी जेव्हा म्हणतो की स्वामी तीन जगाचा आईविना भिकारी, किंवा आपणही जेव्हा 10वी 12वीला निबंध लिहित असायचो, समुद्ररूपी शाई आकाशरूपी कागद आणि याच्या माध्यमातून आपण आईचं महत्त्व लिहिण्याचा प्रयत्न किती जरी केला तरी सुद्धा आईचं महत्त्व लिहिता येऊ शकत नाही. नेपोलियन बोनापार्ट म्हणतो की माझी आई एवढी श्रेष्ठ आहे, आपल्या आईचं वर्णन करत असताना ते म्हणतात की माझी आई एवढी श्रेष्ठ आहे की संपूर्ण जगाची संपत्ती एका तराजूमध्ये ठेवली आणि दुसऱ्या तराजूमध्ये माझ्या आईला जर ठेवलं तर संपूर्ण जगाच्या संपत्तीपेक्षा माझ्या आईचं वजन जे काय आहे ते या जगाच्या संपत्तीपेक्षा त्याचं पारडं जे काय ते जड जाईल एवढी माझी आई श्रेष्ठ आहे. याच्यावरून त्यांची आई काय जाळजूळ होती असा त्याला भाग नाही, पण आई ही संपूर्ण जगाच्या संपत्तीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे हे त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. प्रमोशितेंनी सुद्धा आईबद्दलचं महत्त्व व्यक्त केलं आहे, अनेकांनी व्यक्त केलं आहे, पण वामन निंबाळकरांनी मात्र माय या कवितेच्या माध्यमातून त्यांची माय जी काय ती अतिशय गरीब आहे. 18 विश्व दारिद्र्य तिच्या आयुष्यालाच पुंजलेलं आहे आणि त्यामुळे गरिबीमध्ये असताना सुद्धा ती आपल्या मुलाचं संगोपन करते आहे, आपल्या मुलांचं सांभाळ करते आहे. मुळी जे काय आहे ते मुळी यायला ती जंगलामध्ये तिला जावं लागतं. मुलं जे काय आहे ते आपल्या आईची वाट पाहत असतात, आपल्या मायेची वाट पाहत असतात. आणि म्हणून कवितेच्या ओळी बघा तुम्ही अगदी साध्या सोप्यात वाचल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात येईल की जसा दिस डुबून जाई काळोख्याचे राज्य असे, आम्ही बसू दरवाजात झोपडीत साधा दिवान असे. म्हणजे कवीच्या घरी किती दारिद्र्य आहे, 18 विश्व दारिद्र्य आहेत, किती गरिबी आहे की संध्याकाळच्या वेळेस संपूर्ण काळोख पसरून जायचा तोपर्यंत आई जंगलामध्येच मोळी घेण्यासाठी जायची. त्यांचं जे काय घर जे काय घर म्हणता येणार झोपडी आहे, साधी झोपडी आहे, आणि या झोपडीमध्ये दिवा लावायला सुद्धा रॉकेल नाही, इतकी गरिबी इतकी दारिद्र्य एक प्रकारे या कवीच्या घरी जे काय ते जन्माला आलेलं आहे. साधा दिवासुद्धा नव्हता. आणि म्हणून अशा अंधाऱ्या जागेमध्ये झोपडीच्या दरवाजाजवळ आम्ही आमची आईची वाट पाहत आम्ही बसत. एवढंच नाही तर घरोघरी दिवे लागत, चुलीतही जाळ लागे, भाकरी जात बळवल्या कुठे चून कुठे वांगे. तर अशा संध्याकाळच्या वेळेस आजूबाजूच्या घरामध्ये एक प्रकारे दिवे लागलेले असायचे. चुलीवरचा जो काय जाड जो काय तो हा लहान मुलगा असल्यामुळे तो एक प्रकारे त्याला दिसायचा.
स्वयंपाक करणाऱ्या जे काही स्त्रिया जे काय असतील, भाकरी भाकरी करणाऱ्या असतील, भाजी करणाऱ्या जे काय असतील, याचा जो काय वास जो काय तो एक प्रकारे कवीला यायचा आणि त्यामुळे त्यांच्या पोटामध्ये सुद्धा भुकेचा डोम घुसडलेला असायचा. परंतु माणसाचं वासाने काही पोट भरत नाही. भूक काय असते हे अगदी लहानपणीच कवींना एक प्रकारे यातना देते आहेत. म्हणून भाकरी जात बळवल्या कुठे चून कुठे वांगे, नाकात जाई वास त्याच्या पोटात असे अंधार सारा, तसे हे भडभडून आसवांच्या डोळ्यातून धारा अंधाराला चिरडत तेव्हा एक सावली जळे. तर अशा संध्याकाळच्या वेळेस, रात्री संध्याकाळच्या वेळेस जिकडे तिकडे अंधार पडलेला असल्यामुळे आईची वाट पाहत पाहत आमच्या पोटामध्ये भुकेचा डोम त्या ठिकाणी उसरलेला असायचा आणि डोळ्यांमध्ये अश्रू जे काय ते येत असायचे. परंतु तरीसुद्धा आई संध्याकाळ झाल्यानंतरसुद्धा लवकर येत नसायची. आणि म्हणून जेव्हा त्यांची आई जोपर्यंत त्यांना दिसत नाही तोपर्यंत त्यांची नजर जे काय ते आपल्या आईकडेच त्यांचं लक्ष राहायचं. डोई तिच्या भारा असे चालताना तोल जाई, काळी काळी कूस देह ती अशी माझी माय. तर अशी जे काही वामन निंबाळकरांनी आपल्या माय कवितेच्या माध्यमातून म्हणतायत की माझी माईच्या डोक्यावर एक प्रकारे लाकडांचं जो काही मोळी जी का असेल ती राहायची. आता दिवसभर रात्र म्हणजे दिवसभर एक प्रकारे तिला जंगलामध्ये लाकडं तोडण्यासाठी जावं लागत असल्यामुळे उन्हातानामध्ये तिची आई संपूर्ण एक प्रकारे काय होऊन गेली होती, काळी भोर होऊन गेली होती. कारण तिचं जे काही जीवन जे काय आहे ते पूर्णपणे कष्टाचं आहे, घामाचं आहे, श्रमाचं आहे. आणि जो श्रम करतो, जो काबाड कष्ट करतो, जो उन्हातानामध्ये राव रावत असतो तो कधीच तुम्हाला गोरा दिसणार नाही. आणि म्हणूनच कवीची मायसुद्धा एक प्रकारे उन्हातानामध्ये काम करत असल्यामुळे तीसुद्धा काळी भोर होऊन गेली आहे. तिचा काळी भोर जो काय देह जो काय आहे तो एक प्रकारे त्याला दिसतो आहे. व काळी काळी कृष देहती असे माझी माय, वन वन सकाळपासून मोळीसाठी रानात जाय, वाट पाहत बसू कधी तिचे सारे आम्हे भाऊ, मोळी नसे विकत तेव्हा भुकेले झोपेल. आणि म्हणून आम्ही सर्व जे काही भावंडं जे काय आहेत ते एक प्रकारे जोपर्यंत मोळी विकली जात नाहीत तोपर्यंत आम्हाला त्या मोळी विकल्यानंतर जे काय दोन पैसे जे काय आहे त्याच्यातूनच आमचं तेल मीठ असेल किंवा जे काही तांदूळ वगैरे जे काय असेल ते आणलं जायचं आणि तेव्हा कुठेतरी आमच्या पोटामध्ये दोन घास जे काय असेल ते जायचे. जर एखाद्या दिवशी जर मोळी विकली गेली नाही तर आम्हाला त्या रात्री उपाशीच झोपावं लागायचं. इतकी गरिबी, इतकं 18-20 दारिद्र्य जे काय आहे ते आमच्या नशिबाला पुजलेलं आहे. आणि म्हणूनच कवी या ठिकाणी म्हणतो आहे की बऱ्याच वेळेस मोळी जर विकली गेली नाही तर आम्हाला उपाशीच रात्र काढावे लागायचे, उपाशीच झोपून जावं लागायचं. म्हणून कवी पुढे म्हणतायत, एकदा काय झाले कसे आम्हा काही कळले नाही, माय आले पाय बांधून भळाभळा रक्तवाई, चावला साप मोठा काळा दोन बाया होत्या सांगत. तर एका दिवशी काय झालं की आई जेव्हा मुळी घ्यायला जंगलामध्ये गेली आणि जंगलामध्ये गेल्यानंतर एक प्रकारे नागाने आईला दंश केला, सापाने चावून घेतलं आणि भळाभळा रक्त जे काय ते पायातून निघत होतं. आणि भळाभळा रक्त निघाल्यानंतर एक प्रकारे जेव्हा या लहान मुलांना त्या तिच्याबरोबर जे काय दोन बाया जे काय होत्या त्या सांगायला लागल्यात की तुझ्या आईला सापाने चावून घेतलेलं आहे, तिच्या पायातून एक प्रकारे रक्त जे काय ते रक्त भळाभळा निघत आहेत आणि तो साप जो काय तो चावल्यानंतर एक प्रकारे निघून गेलेला आहे. फणा काढून मारला त्याला हळूच गेला देऊन निघून रांगत, असा या सापाने दंश केल्यानंतर तो निघून गेलेला आहे. आणि माय जी काय ती सापाने चावल्यानंतर ती धरणीवरती पडली, ती जमिनीवरती एक प्रकारे त्या रक्ताच्या धाऱ्यामध्ये ती पडून गेलेली आहे. आणि जेव्हा कसं तरी तिला घरी आणलं गेलं, आता घरी आणल्या गेल्यानंतर 18-20 दारिद्र्य असल्यामुळे, गरिबी असल्यामुळे तिला दवाखान्यातही जाता येऊ शकत नाहीत किंवा दवाखान्यातही घेऊन जाता येत नाहीत. कारण परिस्थितीच अशी आहे की दोन वेळचं जर जेवण मिळत नाही
आणि या दोन वेळचं जेवण मिळत नसल्यामुळे तिला दवाखान्यात जर जायचं म्हटल्यानंतर पैसा लागत असतो. आणि म्हणून हे मुलं लहान लहान मुलं आहेत, हे मुलांनी या मुलांनी उत्तरी आजूबाजूच्या लोकांनी एक प्रकारे या माऊलीला या मायला जे काही गंडे असतील दोरे असतील वैद असेल यांना बोलवलं, ते बांधलं गेलं. आता साप चावल्यानंतर एक प्रकारे गरिबीमुळे त्यांना जाता येत नाहीत आणि साप चावल्यानंतर डॉक्टरकडे गेल्याशिवाय गत्यंतर राहत नाहीत. पण अजूनही जिथं गरिबी आहे तिथंच अज्ञानता आहे, जिथं गरिबी आहे तिथंच दारिद्र्य आहे, जिथं गरिबी आहे तिथं शिक्षणाचं प्रमाण नाही आणि त्यामुळे अंधश्रद्धेला माणूस कशा पद्धतीने बळी पडत असतो याचंही वामन निंबाळकरांनी या कवितेच्या माध्यमातून चित्रण केलं आहे. आणि म्हणून माय पडली धरणीवर गंडे झाले मंत्र झाले वैद आला दिवस निघता निघता तिच्या देहातून प्राण गेला हांबरडा फोडला आम्ही तो विरला वाऱ्यावर माय तर सोडून गेली चिल्ले पिल्ले वाऱ्यावर. म्हणून मित्र सर्व वैद्य असेल गंडे दोरेवाले असतील भगत असेल या सर्वांना घेऊन आल्यानंतर मात्र माझी माय जी काय ती वाचली नाही, आम्हाला सोडून ती चालली गेली आणि आम्ही चिल्ले पिल्ले जे काय ते एक प्रकारे दहाय मोकलून राहायला लागलो आक्रोश करायला लागलो. आणि हे जे काही गरिबीमुळे आमच्या आई जी काय आहे ती एक प्रकारे आम्हाला सोडून गेलेली होती, आमच्यावर एक प्रकारे दुःखाचा फार मोठा जे डोंगर जो काय तो कोसळून गेलेली होती. माय तर सोडून गेली चिल्ले पिल्ले वाऱ्यावर शोधते माझी नजर माय आता मी उदास होतो दिसता कृश मुळीवाली मुळी तिची मी विकत घेतो. अशा या गरिबीमुळे माझी माय जे काय ती मरून गेली. या 18 विश्व दारिद्र्यामुळे एक प्रकारचं माझी आई जी काय ती आम्हाला सोडून गेली. आता आम्ही जेव्हा मोठे झालो आणि जेव्हा आम्हाला एखादी मुळी विकणारी बाई जेव्हा आम्हाला दिसते तेव्हा तिच्यामध्ये आमचं आईचं रूप आम्ही पाहतो. आणि म्हणून आम्हाला जरी त्या मुळीची गरज जरी नसली कारण त्या मुळीमुळेच कुठेतरी तिचे चिल्ले पिल्ले जे का असतील त्यांचं उदरनिर्वाह होत असेल. म्हणून आजही आम्ही मोठे झाल्यानंतर जी मुळी विकणारी बाई जी का असेल त्या बाईला आम्ही बोलून घेतो आणि एक प्रकारे तिची मुळी जी काय ती विकत घेतो. असा अत्यंत हृदयस्पर्शी अत्यंत हृदयद्रावक अशा जी काही कविता जी काय ती या ठिकाणी वामन निंबाळकरांनी एक प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. म्हणजे अत्यंत हृदयस्पर्शी जी आपण म्हणतो ती हृदयस्पर्शी भावस्पर्शी कविता आहेत. एका कष्टकरी आईचं दुःख जे काय ते दुःख या ठिकाणी वामन निंबाळकरांनी व्यक्त केलं आहे. दुःख काय असतं, गरिबी काय असते, भूक काय असतं, अज्ञानता काय असते, अंधश्रद्धा काय असते, मातृप्रेम काय असतं, मातृविरह व कष्ट याची दाहकता जी काय आहे याचं विदारक चित्रण या लहानशा कवितेच्या माध्यमातून वामन निंबाळकरांनी व्यक्त केलं आहे. म्हणून मित्रहो ही जी काय कविता जी काय आहे ती कुठेतरी आपल्याला कारुण्य रसाचा आविष्कार करणारी कविता आहे. प्रत्येक आपणही बहुजन समाजातली मुलं आहोत, आपली आईसुद्धा अशाच पद्धतीने काबाड कष्ट करते, आपल्या आईनेसुद्धा अशाच पद्धतीने घाम घालेला आहे, श्रम केलेला आहे. आणि म्हणून आपण महाविद्यालयामध्ये आता जरी येऊ शकलो नाहीत, ऑनलाईन आपण जरी शिक्षण जरी घेत असलो तरीसुद्धा आपल्या आईचं कष्ट जे काय त्या वामन निंबाळकरांच्या मायसारखंच आहे. आणि म्हणून आपणसुद्धा आपल्या जीवनाचं जर सोनं जर करायचं असेल, आपली गरिबी जर नष्ट करायचं असेल, आपलं दुःख जर दूर जर करायचं असेल तर आपणसुद्धा शिकलं पाहिजे. ज्ञानातूनच माणसाची गरिबी जी का असेल ती नष्ट होत असते. म्हणूनच शिक्षण हे एक प्रकारे वाघिणीचं दूध आहे, शिक्षणानेच गरिबी जी का असेल ते दूर होत असते. आपण सर्व बहुजन समाजातले आहात, पाड्यापाड्यातून आपण विद्यार्थी आलेले आहात, गरिबीसुद्धा आपल्या पाचवीलाच पुंजलेले आहेत. आणि म्हणून हे गरिबीचं बहु न करता या गरिबीवर जर मात करायची असेल तर आपणसुद्धा शिक्षण घेऊन आपणही आपलं स्वतःचं जे काही जीवन जे का असेल ते जीवन कशा पद्धतीने आपल्याला सुधारणा करता येईल असा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्याने करावा या निमित्ताने मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो. त्यानंतर मग पुढची जी काही कविता आहे ती आपण पुढच्या तासिकेला पाहू.